जनुकीय संशोधित म्हणजे जीएम खाद्य संदर्भातील FSSAI-च्या अर्थात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया संभाव्य नियमावलीबाबत आक्षेप नोंदवताना वैद्यकीय क्षेत्रानं त्यास आपला विरोध दर्शवलाय. कुठल्याच जीएम फूड आयातीला आणि विक्रीला भारतात संमती असायला नको असं सांगत प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ अरुण गुप्ता यांनी जीएम फूड विकणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा आग्रह धरलाय. अरुण गुप्ता यांच्यासह विविध राज्यांमधल्या 182 डॉक्टर्सनी यावर स्वाक्षरी केलेलं एक निवेदन FSSAI-ला पाठवलंय. जीएम फूड्सला भारतात विक्रीची संमती देऊ नये अशी मागणी करत दिलेल्या निवेदनाची प्रत्येकी एक प्रत केंद्रीय खाते आणि रसायन मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पाठवली आहे. नमुना संकलन परीक्षण आणि चाचण्या करताना नियामक संस्था आणि यंत्रणेनं कुठल्याही परिस्थितीत भारतात जीएम खाद्य विकल्या जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी असा आग्रह या डॉक्टर मंडळींनी धरलाय. जीएम फूड्सचा समावेश आहारात होऊ नये याची दक्षता घेणं हा मुख्यतः FSSAI-चं मुख्य काम आहे. त्यामुळे FSSAI-नं या नियमावलीबाबतचा मसुदा रद्द करावा. हा मसुदा खाद्यान्ना संदर्भात स्वतंत्र दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करू शकत नसल्याचंही या निवेदनात म्हटलंय. जीएम खाद्यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचं शास्त्रशुद्ध पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना भारतात परवानगी देणं हे अत्यंत धोकादायक आहे. संभाव्य नियमावलीच्या आधारे FSSAI-नं आरोग्य क्षेत्राला धोकादायक असं खाद्य भारतात वापरल्या जाईल असा प्रयत्न करतंय. नियमावलीत बदल करून FSSAI अशा प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या विक्रीचा मार्ग मोकळा करत असल्याची टिप्पणीही या निवेदनात करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या अॅग्रोवन.com वर.